विद्यार्थ्यांनो, आज आपण पुढची जी टेस्ट घेणार आहोत त्याच्यासाठी खास रिव्हिजन घेणार आहोत. मागणीचे विश्लेषण या टॉपिकवर आपली टेस्ट झालेली आहे. आता पुढची टेस्ट आहे आपली मागणीची लवचिकता. तर मागणीच्या लवचिकता हा जो भाग आहे तर त्याची रिव्हिजन मी आज घेणार आहे. यात थोड्याशा आकृत्यांचा भाग जास्त आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे प्रॅक्टिस होईल तुमची पण. आता मागणीची लवचिकता कशाला म्हणायचं तर किमतीमध्ये बदल झाले की मागणीत बदल होतात, पण किमतीत किती प्रमाणात बदल झाले आणि त्यामुळे मागणीत किती प्रमाणात बदल झाले हे आपल्याला या लवचिकतेमध्ये अभ्यासायचं आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला किमतीतील प्रमाणशीर बदल आणि मागणीतील प्रमाणशीर बदल, बघा मागणीची लवचिकता बरोबर बरोबर किमतीतील प्रमाणशीर बदल म्हणजे मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल या सूत्राचा वापर करून ही लवचिकता आपल्याला काढता येणार आहे. तुम्ही बघा की मागणी बदलते, कोण कोणत्या कारणांमुळे बदलते. महत्वाची जी कारणं आहेत तर ती तीन आहेत. एक आहे की किंमत बदलली की मागणी बदलते, त्यामुळे मागणीची लवचिकता असा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा किंमत लवचिकता प्रामुख्याने अपेक्षित असते. पण कधी कधी काय होतं की किंमत बदलत नाही पण व्यक्तीचं उत्पन्न बदलतं आणि त्याच्यामुळे मागणी बदलते. मग जेव्हा उत्पन्न बदलल्यामुळे मागणी बदलते आणि ती किती बदलते हे आपल्याला मोजायचं असेल तेव्हा त्याला म्हणायचं मागणीची उत्पन्न लवचिकता. त्याचं सूत्र काय येणार आहे, मग मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचं सूत्र आहे की लवचिकता मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. उत्पन्नातील शेकडा बदल हे सूत्र त्याच्यासाठी वापरावं लागणार आहे. आणखीन एक लवचिकता आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजे छेदक लवचिकता. ही जी छेदक लवचिकता आहे ही फक्त पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या बाबतीत लागू होते, म्हणजे एका वस्तूच्या किमतीत बदल होतो आणि त्यामुळे त्याला पर्यायी ठरणाऱ्या वस्तूंच्या मागणीत बदल होतो. बॉल पेनच्या किमती खूप वाढल्या त्यामुळे अनेकांनी फाउंटन पेन वापरायला सुरुवात केली, म्हणजे बॉल पेनच्या किमती बदलल्या म्हणून फाउंटन पेनची मागणी बदलली. मग अशी जी लवचिकता आहे, आता इथे बॉल पेन आणि फाउंटन पेन काय झालं, या झाल्या परस्पर पर्यायी वस्तू. मग अशी जी लवचिकता आहे त्याला म्हणतात छेदक लवचिकता. आणि हे छेदक लवचिकतेचं सूत्र काय आहे तर छेदक लवचिकतेचं सूत्र आहे की आता समजा आपण एक्स आणि वाय या दोन पर्यायी वस्तू आहे असं आपण गृहित धरलं तर एक्सच्या मागणीतील शेकडा बदल भागिले वायच्या किमतीतील शेकडा बदल. मग इथं मी जे उदाहरण घेतलं की बॉल पेनच्या किमती बदलल्या आणि त्यामुळे फाउंटन पेनची मागणी बदलली तर ती किती बदलली हे आपल्याला शोधायचं आहे. तुम्ही बघा या लवचिकतेच्या सूत्रामध्ये जर किमतीमुळे लवचिकता बदलत असेल किमतीतील बदलांमुळे तर ते किंमत शब्द छेदस्थानी येतो. उत्पन्नातील बदलांमुळे मागणी बदलत असेल तर उत्पन्न शब्द शेवटी येतो. आणि पर्याय आणि पूरक वस्तूंच्या बाबतीत एका वस्तूच्या किमतीत बदल होतो त्यामुळे दुसऱ्या वस्तूच्या मागणीत बदल होतो. म्हणजे जनरली किमतीतील बदल आणि उत्पन्नातील शेकडा बदल हे शब्द छेदस्थानी येतात आणि उरलेला जो शब्द असेल तो अंशस्थानी येणार. म्हणजे लवचिकतेची सूत्र आपण अशा पद्धतीनं लक्षात ठेवू शकतो. आता समजा की आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे आणि त्या उदाहरणावरून आपल्याला लवचिकता काढायची आहे तर सूत्राचा वापर करून आपण ती उत्पन्न असेल छेदक असेल किती लवचिकता आपण सहज काढू शकतो. आता तुम्ही बघा, समजा मी असं सांगितलं की मागणीतला बदल 3% आहे आणि किमतीतला बदल 5% आहे तर लवचिकता किती येणार बघा 0.6, 3 ला 5 भाग. मी उलट म्हटलं, मागणीतला बदल 5% आहे किमतीतला बदल 3% आहे, आता लवचिकता किती येणार 5 ला 3 भागायचं 1.6 पर्यंत उत्तर काढणार आपण 1.6.
समजा मी तिसरं उदाहरण घेतलं की मागणीतला बदल पण 3% आहे आणि किमतीतला बदल पण 3% आहे. लवचिकता किती येणार? 3/3 किती येणार? 1. मग आपली ही जी उत्तरं येतात ना, तर त्या उत्तरावरून त्या लवचिकतेबद्दल काय विधानं केली जातात? तर जिथे उत्तर 1 येईल त्याला म्हणायचं एकक लवचिकता. जिथे उत्तर 1 पेक्षा जास्त येतो त्याला म्हणायचं 1 पेक्षा जास्त लवचिकता. आणि जिथे उत्तर 0 point something येईल, म्हणजे 1 पेक्षा कमी येईल, त्याला म्हणायचं 1 पेक्षा कमी लवचिकता. आले लक्ष? उत्तर किती येतं सूत्राचं? आणि ही गोष्ट उत्पन्न लवचिकतेला लागू आहे, हीच गोष्ट छेदक लवचिकतेला लागू आहे. तर या पद्धतीनं हे झाले लवचिकतेचे, किंमत लवचिकतेचे 3 उपप्रकार. किंमत लवचिकतेचे पुढे प्रकार म्हणजे ते उपप्रकार झाले, हे 3 प्रकार झाले. आता या व्यतिरिक्त आणखीन 2 प्रकार आहेत. त्यातला 1 प्रकार आहे पूर्ण लवचिक मागणी आणि दुसरा आहे पूर्ण अलवचिक मागणी. पूर्ण अलवचिक याला दुसरा शब्द काय वापरला जातो? ताठर मागणी. तर हे 5 झाले किंमत लवचिकतेचे प्रकार. 5 प्रकार काय झाले? किंमत लवचिकतेचे प्रकार. कधी कधी तुम्हाला किंमत लवचिकतेचे प्रकार विचारले जातात किंवा त्यांचा अर्थ विचारला जाऊ शकतो. आता तुम्ही बघा, पूर्ण लवचिक कशाला म्हणायचं? तर किमतीत थोडासा बदल होतो, काहीतरी 5 पैसे 10 पैशांनी किंमत बदलते, आणि मागणीत मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होतो, लाखोंनी हजारोंनी मागणी बदलली, तर त्याला म्हणायचं पूर्ण लवचिक मागणी. त्याच्या उलट जर समजा किंमत कितीही बदलली तरी मागणीत काहीच बदल होत नाही, तर त्याला काय म्हणायचं? ताठर मागणी, म्हणजे अलवचिक मागणी. जिथे काहीच बदल नाही, ताठर आहे, आहे जशीच आहे मागणी, कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाहीये, मग त्याला आपण काय म्हणणार? ताठर मागणी. तर हे झाले मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार. आता आपल्याला या 5 प्रकारांच्या आकृत्या पण अभ्यासायच्या आहेत. तर त्या आकृत्या कशा लक्षात ठेवायच्या हे तुम्ही बघा. आता समजा हा पहिला प्रकार मी घेतला. पहिला प्रकार काय लिहिलाय आपण? पूर्ण लवचिक मागणी. मग पूर्ण लवचिक मागणी असेल ना, तर मागणी वक्र जो असेल ना, तर तो कसा असतो? तर ओ एक्स अक्षाला समांतर. आपण मागणी वक्राला नेहमी डिमांड कर्व म्हणून DD असं नाव देणार आहोत, हे लक्षात ठेवा. मग असं समांतर वक्र काय सांगतो? की बघा, इथे मागणी आहे, राईट, ही किंमत इथे थोडीशी इथे वाढली, मागणी इथे येईल, इथे येईल, इथे येईल, इथे येईल, नेमकी कुठे येईल सांगता येत नाही. किंवा किंमत थोडीशी कमी झाली, इथे 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 कुठे येईल सांगता येत नाही, एवढा प्रचंड मोठा बदल. म्हणून मग हे सगळे बिंदू आपण जोडले आणि ही काय दाखवली आपण? पूर्ण लवचिक मागणी. ओ एक्स अक्षाला समांतर वक्र हा झाला पूर्ण लवचिक मागणी. त्याच्या उलट पूर्ण अलवचिक म्हणजे ताठर मध्ये आपण काय दाखवतो? तर ताठर मध्ये आपण दाखवतोय की किंमत किती वाढो अथवा कमी हो, मागणीत काहीच बदल होत नाहीये, तर त्याला म्हणायचं ताठर मागणी. तर बघा ही अशी येणार, किंमत इथं असली तरी मागणी एवढीच आहे, किंमत वाढली तरी मागणी एवढीच आहे, किंमत कमी झाली तरी मागणी एवढीच आहे. म्हणजे तो वक्र कसा येणार? मागणी वक्र OY अक्षाला समांतर येणार. समजले दोन्ही कर्व तुम्हाला? आता पुढचा आहे तो म्हणजे एकक लवचिकता. पुढचे 3 प्रकार जे आहेत त्याची आकृती आपण बघूया. एकक लवचिकतेमध्ये वक्र कसा काढायचा? तर जेवढा बदल मागणीत, सॉरी, जेवढा बदल किमतीत तेवढाच बदल मागणीमध्ये आपल्याला दाखवायचा आहे. मग तो कसा दाखवतात बघा, की समजा आता मी इथे 90° कोन तयार झाला. या 90° कोन तयार झाल्यानंतर एक अशी इथून जाणारी मी दुभाजक काढला, म्हणजे इकडे 45° इकडे 45° झाला. आता याच्याद्वारे मागणी वक्राचे 2 समान भाग होतील असा मागणी वक्र आपण काढतो, म्हणजे चुकत नाही. आता हा मी मागणी वक्र काढला. आता आपण बघूया काय आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये, बदल काय दिसतोय. आता तुम्हाला माहिती आहे की OY अक्षावर काय घेतलेलं आहे आपण? किंमत घेतलेली. इथे काय घेतलेलं आहे? मागणी. याचा अर्थ काय झाला? एवढी किंमत असताना ती मागणी वक्राला जिथे स्पर्श करते तिथून लंब टाकायचं, ही काय झाली? मागणी. म्हणजे OP किमतीला समजा OT एवढी मागणी आहे. आता समजा किंमत कमी झाली, बदल नेहमी तुटक रेषेने दाखवायचं, हे लक्षात ठेवायचं. आता किंमत कमी झाली त्याच्यामुळे मागणी पण बदलली. आता किंमत झाली, किंमत कमी झाली की मागणी वाढते, का बरं? किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध आहे. मग आता हा बदल झाला,
तर जेवढं अंतर आहे ना पी आणि पी वन हे अंतर जेवढं आहे त्याला मी म्हणते डिस्टन्स, तेवढंच अंतर कशात दिसणार आहे आपल्याला टी आणि टी वन मध्ये. म्हणजे हे जर दीड इंच असेल तर हे पण दीड इंच दिसलं पाहिजे. म्हणजे समान बदल झाला, जेवढी किमतीत बदल तेवढाच मागणीत बदल. 3% किंमत वाढली, 3% मागणी घटली. मग याला म्हणायचं एकक लवचिकता. म्हणजे हा वक्र काय दर्शवतो आपल्याला, एकक लवचिकता दर्शवतो. जो बदल असतो ना तो नेहमी तुटक रेषेनी काढायचा, एवढं लक्षात ठेवायचं. आता आपल्याला दाखवायचंय एकापेक्षा जास्त लवचिकता. आता एकापेक्षा जास्त लवचिकता आपल्याला जेव्हा दाखवायची असते तेव्हा मागणी वक्र थोडासा पसरट काढायचा. पसरट म्हणजे काय, तर कमी उताराचा. तुम्ही बघा इथे किंमत आहे, इथे मागणी आहे, मी असा पसरट म्हणजे कमी उताराचा मागणी वक्र काढली. आता इथे आपण बघूया इथे काय होणार आहे. आता हा किंमत आणि ही मागणी, किंमत समजा कमी झाली, कमी झालेली किंमत मागणी वक्राला इथे स्पर्श करते, इथून लंब टाकायचा. मग बघा ओपी किमतीला ओटी एवढी मागणी होती, किंमत कमी झाली मागणी काय झाली वाढली. आता किमतीतलं अंतर कमी आणि मागणीतलं अंतर जास्त, मग कसं दाखवणार, डिस्टन्स पी पी वन जे आहे ना ते कमी आहे कशापेक्षा, डिस्टन्स टी टी वन पेक्षा. हे लेस दॅन आणि ग्रेटर दॅनची चिन्ह वापरायची. पॉइंट जो असतो तो कमीकडे असतो, उघडी बाजू जी असते ती कशी असते, जास्त संख्या जास्त दाखवणारी असते. मग जेव्हा मागणीतला बदल जास्त तेव्हा लवचिकता कशी असणार आहे, मग एकापेक्षा जास्त. मग आपण कसं म्हणणार, लवचिकता कशी आहे, एकापेक्षा जास्त आहे. बघा एक कमी आहे, एकापेक्षा जास्त लवचिकता आहे. का बरं, तर मागणीतलं अंतर जास्त आहे. म्हणजे आपण जर पसरट वक्र दाखवला ना की तो आपल्याला एकापेक्षा जास्त लवचिकता दाखवतो. आता काय राहिलं, एकापेक्षा कमी लवचिकता. आपण त्याचा वक्र कसा आहे तो बघूया. एकापेक्षा कमी लवचिकतेमध्ये काय होतं, तर मागणी वक्र तीव्र उताराचा दाखवायचा. तीव्र उतार म्हणजे काय, तर एखादी वस्तू ती ठेवली की पटकन खाली येणार त्याला म्हणायचं तीव्र उताराचा मागणी वक्र. इथे किंमत आहे, इथे मागणी, मी काढला हा तीव्र उताराचा मागणी वक्र, याला मी नाव दिलं डी डी. आता समजा इथे ही किंमत होती, त्या किमतीला एवढी मागणी होती, काही कारणामुळे किंमत वाढली. आपण वाढलेली पण दाखवू शकतो, कमी झालेली पण दाखवू शकतो. काही कारणामुळे किंमत वाढली, किंमत वाढली त्यामुळे मागणी कमी झाली. बघा आता पी किमतीला टी मागणी होती, किंमत वाढली मागणी कमी झाली. पण आता किमतीतला बदल कसा आहे, जास्त. मागणीतला बदल कसा आहे, कमी. मग मागणीतला बदल कमी म्हणजे लवचिकता एकापेक्षा कमी. कसं लिहिणार मी, डिस्टन्स म्हणजे अंतर, पी पी वन हे अंतर जास्त आहे कशापेक्षा, टी टी वन पेक्षा. म्हणजे लवचिकता कशी झाली, एकापेक्षा कमी. आलं लक्षात, हे अंतर आहे. डिस्टन्स म्हणजे डी म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे अंतर. मग मागणीतलं अंतर कमी असेल तर लवचिकता एकापेक्षा कमी, मागणीतलं अंतर जास्त असेल तर लवचिकता एकापेक्षा जास्त. आणि जर मागणीतलं अंतर आणि किमतीतलं अंतर समान असेल तर त्याला आपण म्हणणार की लवचिकता एकक आहे. मग या पद्धतीनं आपल्याला लवचिकतेबद्दल सांगता येतं. आणि हे झाले किंमत लवचिकतेचे प्रकार. आता पुढचा भाग आहे याच्यामध्ये लवचिकतेमध्येच आकृत्यांव्यतिरिक्त की उत्पन्न आणि छेदक लवचिकतेचं सूत्र, ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर आहे लवचिकता मोजमापनाच्या पद्धती. या पद्धतींमध्ये आपण तीन पद्धती शिकलो. पहिल्या पद्धतीला नाव दिलं आपण गुणोत्तर पद्धत, दुसऱ्या पद्धतीचं नाव आहे एकूण खर्च पद्धत, आणि तिसऱ्या पद्धतीचं नाव आहे भूमिती पद्धत. या त्या तीन पद्धती आहेत. आता याचा आपण थोडक्यात विचार करूया आजच्या लेक्चरला. गुणोत्तर पद्धतीमध्ये काय असतं, तर गुणोत्तर पद्धतीमध्ये सूत्राचा वापर केला जातो. एकूण खर्च पद्धतीमध्ये काय दाखवलं जातं, तर किंमत बदलल्यानंतर त्या विशिष्ट वस्तूंवर होणारा एकूण खर्चामध्ये काय बदल झाला. आणि भूमिती पद्धत केव्हा वापरतात, तर जेव्हा आपल्याला एखादा मागणी वक्र दिलेला असतो आणि त्या मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचिकता मोजायची असते तेव्हा मात्र भूमिती पद्धतीचाच वापर करावा लागतो. आता आपण सूत्र तर तुम्हाला सांगितलंय, गुणोत्तर पद्धत म्हणजे हे सूत्र आहे. आता समजा तुम्हाला शेकडा बदल नाही दिलेला आहे, साधंच उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण काय दिलेलं आहे तुम्हाला,
फक्त एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या विशिष्ट किमतीला असणारी मागणी, त्याच्यानंतर किंमत बदलली आणि मागणी पण बदलली. म्हणजे तुम्हाला बदल दिलेत पण शेकडा बदल दिलेले नाही. मग तुम्हाला ते शेकडा बदल काढावे लागतात. तर कसे काढायचे? तर समजा इथे मी म्हटलं की किंमत 5 रुपये होती, मागणी 50 नगांना होती. किंमत 10 रुपये झाली, मागणी 25 नगांना झाली. आता मला शेकडा बदल काढावे लागणार आहे. मग कसे काढायचे ते? तर मागणीतल्या शेकडा बदलासाठी सूत्र आहे मागणीतला बदल भागिले मूळ मागणी. असं केलं की आपल्याला काय मिळणार आहे? शेकडा बदल मिळणार. किमतीतल्या शेकडा बदलासाठी किमतीतील बदल भागिले मूळ किंमत हे सूत्र मला वापरावं लागेल. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की अधिक उणेचा विचार करायचा नाही. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली की आपण अधिक लिहितो, लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली की वजा लिहितो, असं काही इथे करायचं नाही. मग आता मागणीतला बदल म्हणजे कितीने मागणी बदलली? आधी 25-50 होती, मग 25 झाली, म्हणजे कितीने बदलली? 50 वजा 25. उत्तर किती येणार? 25. मूळ मागणी, मूळ मागणी म्हणजे सुरुवातीला दिलेली मागणी, ती किती आहे? 50. किमतीतला बदल 5 वरून 10 वर गेली. मग आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया. 10 वजा 5 किती येणार? 5. मूळ किंमत, मूळ किंमत म्हणजे सुरुवातीला दिलेली किंमत, ती पण किती आहे? आपली 5. आता आपल्याला हे सोडवायचं आहे. मग अंशस्थानी काय आहे? 25 भागिले 50. छेदस्थानी काय आहे? 5 भागिले 5. याची उलटा पालट केली आपण म्हणजे गुणाकार करताना तरी काय येणार? 5 भागिले 5. आता जर मी हे सोडवलं तर उत्तर किती येणार आहे बघा? 1/2. 1/2 म्हणजे एकाला दोनानी भागायचं, तर एकाला दोनानी भागलं तर उत्तर काय येतं? 0.5. मग आता इथे शून्यापेक्षा कमी, एकापेक्षा कमी आली लवचिकता, 0.5. म्हणजे तुम्ही उत्तर काय लिहिणार आहात? की एकापेक्षा कमी लवचिकता. जर समजा हे उत्तर एकाच्या पुढे गेलं असतं तर आपण काय म्हटलं असतं? एकापेक्षा जास्त लवचिकता. आणि जर हे सूत्राचं उत्तर 1 आलं असतं तर आपण म्हटलं असतं एकक लवचिकता. या पद्धतीनं हे गुणोत्तर पद्धत झालं. आता हे दोन भागांचा आपण विचार करूया. एकूण खर्च पद्धतीमध्ये तुम्हाला काय सांगितलं मी? की खर्चामध्ये कसा बदल होतोय हे बघायचं आहे आपल्याला. आता मी एक उदाहरण घेते, अतिशय सोपं, की समजा वस्तूची किंमत कमी कमी होत गेली, 6, 5, मग 4 झाली, मग 3 झाली, मग 2 झाली आणि मग 1 रुपया झाली. आणि वस्तूची मागणी आता वाढत गेली, म्हणजे सुरुवातीला 6 रुपये किमतीला 1 नगाला मागणी होती, मग किंमत कमी झाली, मागणी पण वाढत गेली या पद्धतीने. मग आता जर एवढी मागणी झाली याचा अर्थ त्या विशिष्ट वस्तूंवरचा एकूण खर्च किती झाला? तर बघा इथे गुणाकार करा, 6 गुणिले 1 6, 5 गुणिले 2 10, 4 गुणिले 3 12, 3 गुणिले 4 12, 2 गुणिले 5 10, 1 गुणिले 6 6, हा झाला एकूण खर्च. मग आता तुम्ही बघा की या दोन घटकांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय दिसत आहे? तर या दोन घटकांच्या बाबतीत किंमत कमी झाली, एकूण खर्च वाढला. बघा 6 वरून किती झाला? 10. किंवा समजा आधी 5 रुपये किंमत होती, मग 6 झाली, किंमत वाढली, एकूण खर्च काय झाला? कमी झाला. किंमत कमी, एकूण खर्चात वाढ, किंमत का वाढ, एकूण खर्चात घट, असा व्यस्त संबंध असेल ना तर म्हणायचं लवचिकता एकापेक्षा जास्त. आता इथे बघा, किंमत कमी झाली, एकूण खर्च तेवढाच. उलटा विचार केला तर किंमत वाढली, एकूण खर्च तेवढाच. मग याला म्हणायचं लवचिकता एक. आणि इथे बघा, किंमत कमी झाली, एकूण खर्च पण कमी झाला. किंमत वाढली, 1 रुपयावरून 2 रुपये गेली, तर एकूण खर्च पण वाढतोय, 6 वरून किती वर जातोय? 10 वर. म्हणजे इथे समसंबंध आहे. कशामध्ये? किंमत आणि एकूण खर्च याच्यामध्ये. मग याला म्हणायचं लवचिकता एकापेक्षा कमी. आलं लक्षात? किंमत आणि एकूण खर्च यांच्यात व्यस्त संबंध असेल तर लवचिकता एकापेक्षा जास्त. किंमत आणि एकूण खर्च यांच्यामध्ये समसंबंध असेल तर लवचिकता एकापेक्षा कमी. आणि जर किंमत बदलल्यावर एकूण खर्चात काहीच बदल होत नसेल तर त्याला म्हणायचं लवचिकता एक. आता शेवटचा भाग फक्त राहिलेला घेऊया आपण. त्याच्यामध्ये मागणी वक्रावरील लवचिकता काढायची आहे. मग ही लवचिकता काढताना आपल्याला काय करावं लागेल?
तर एखादा मागणी वक्र काढावा लागेल आणि मग त्याच्यावरची लवचिकता शोधावी लागेल. मग समजा मी काढलेला मागणी वक्र असा सरळ रेषेत आहे, म्हणजे त्याला कुठेही कर्व नाहीये, गोलाकार शेप नाहीये, तर लवचिकता कशी मोजणार मी? तर समजा मला या एन बिंदूची लवचिकता मोजायची आहे, मग मी काय करणार? इथून लंब टाकणार. बघा या अक्षावर काय आहे? किंमत. या अक्षावर, सॉरी, या अक्षावर किंमत असते, उभ्या अक्षावर नेहमी किंमत, आडव्या अक्षावर काय आहे? मागणी. मग मी इथून लंब टाकणार, एक लंब इकडे टाकणार, मग हे डिस्टन्स ओ सी भागिले डिस्टन्स ओ टू, म्हणजे डिस्टन्स म्हणजे अंतर, हे मोजायचं आहे तुम्ही प्रत्यक्षात, भागिले डिस्टन्स ओ टू. मग समजा हे मी अंदाजे सांगते, हे 4 आहे आणि हे 4.5 आहे, म्हणजे काय झालं? लवचिकता आपली 0. पुढे काहीतरी येणार, म्हणजे एकापेक्षा कमी आली. तर या पद्धतीनं हे सरळ रेषेमध्ये मागणी वक्र असेल तर केलं जातं. आता सरळ रेषेतच मागणी वक्र आहे आणि त्या एकाच मागणी वक्रावर आपण पाचही प्रकार मागणीच्या लवचिकतेचे, म्हणजे प्रत्यक्षात ती किती येते हे सांगू शकतो. तर जर आपण ओ एक्स अक्षाला जिथे मागणी वक्र शिरतो ना, तिथली लवचिकता 0 असते. इथे कशी असते? अनंत असते. बरोबर 45° कोन करून जाणारी रेषा जिथे असेल त्या बिंदूवर लवचिकता ही कशी असणार आहे? एकक असणार आहे, कारण ओ एक्स आणि ओ वाय अक्षावरचं अंतर समान येणार आहे. आणि त्याचा जो वरचा भाग असतो इथे लवचिकता एकापेक्षा जास्त आणि इथे लवचिकता एकापेक्षा कमी. मग तुम्ही लक्षात ठेवायचंय की जिथे मागणी वक्र एक्स अक्षाला छेदतो तिथे लवचिकता किती, वाय अक्षाला छेदतो तिथे लवचिकता किती, एकक आणि वाय अक्ष यांच्या मध्ये आला तर लवचिकता किती बिंदूची, हे आपल्याला सांगता येईल. आता आपल्याला फक्त गोलाकार वक्र असेल तर लवचिकता कशी, हा भाग राहिला आहे, तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया.